हेलो डॉक्टर, प्रायोजक LIC, हर पल आपके साथ। नमस्कार। हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। हॅलो डॉक्टर हा दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचा आरोग्यविषयक विशेष कार्यक्रम आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आरोग्य समस्यांविषयी किंवा आजारांविषयीचे तुमचे प्रश्न हे आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांना विचारू शकता, ते सुद्धा घरातून कुठेही न हलता फक्त फोनवरून। आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे, विषय आहे श्वसन संस्थेचे विकार आणि संयुक्त उपचार। सासों की जरूरत है जैसे, सासों की जरूरत है जैसे जिंदगी के लिए। खरंच श्वास घ्यायला कोणाला कधी शिकवावं लागतं का हो? मात्र आजच्या आधुनिक जीवनशैलीतील प्रदूषणामुळे आणि हवामानातील अतिरेकी बदलामुळे श्वास कसा घ्यायचा हा प्रश्न मात्र सर्वांनाच पडलेला आहे, आणि ह्यातून उभे राहतात ते श्वसन संस्थेचे विकार। अगदी लहान वयातील बालकापासून सर्वांनाच श्वसन मार्गाचे विकार आजकाल वाढताना आपण बघतोय, आणि म्हणूनच श्वसन संस्थेचे विकार कोणते आणि त्यावर संयुक्त उपचार पद्धतीने आपण कशी प्रभावी चिकित्सा करू शकतो ह्याविषयी आज आपण कार्यक्रमातून जाणून घेऊया। या विषयावर अर्थात आपल्याला मार्गदर्शन करतील संयुक्त उपचार पद्धतीचे जनक आणि वेदिकेअर वेलनेस क्लिनिकचे संचालक डॉक्टर अनिल पाटील। नमस्कार डॉक्टर, तुमचे या कार्यक्रमामध्ये स्वागत। किती सुंदर बोलली, सासो की जरूरत है कैसे, म्हणजे सास श्वास जर बरोबर चालत नसेल तर काय होईल, त्याची काय काय आपण त्याबद्दल आज बोलणार आहोत। निश्चितच आज श्वसन मार्गाचे जे विकार आहेत त्याविषयी आपण जेव्हा सरांकडून जाणून घेणार आहोत तेव्हा सरांचा एक थोडक्यात परिचय मी आधी करून देते। डॉक्टर अनिल पाटील हे मुंबई युनिव्हर्सिटीमधून MBBS MD गोल्ड मेडलिस्ट आहेत। संयुक्त उपचार पद्धतीमध्ये ते ॲलोपॅथी, आयुर्वेद, पंचकर्म, नॅचरोपॅथी, फिजिओथेरपी, रेकी, ॲक्युपंक्चर अँड ॲक्युप्रेशर, संमोहन चिकित्सा आणि संगीतोपचारांचा वापर करतात। अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना सम्मानित केलेलं आहे। 2015 साली हॉलंड येथे झालेल्या वर्ल्ड आयुर्वेद काँग्रेसमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आलेला। त्यांनी विपुल लिखाणसुद्धा केलेलं आहे आणि त्यांच्या अनेक CDs बाजारामध्ये आज उपलब्ध आहेत। दर्शक, श्वसन संस्थेचे विकार आणि संयुक्त उपचार असा आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे, आणि कार्यक्रमामध्ये प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही उत्सुक असालच, प्रश्न विचारण्यासाठी लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक। आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 022, हा मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी STD कोड डायल करायचा आहे, मोबाईल धारकांनी सुद्धा हा कोड डायल करायचा आहे। आमचे दोन क्रमांक आहेत, पहिला क्रमांक 2490 8050, दुसरा क्रमांक 2490 8050। या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून आपण आमच्या कार्यक्रमामध्ये जरूर सहभागी होऊ शकता। जास्तीत जास्त प्रश्न आम्ही नेहमीच आमच्या कार्यक्रमामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणून फोन करताना कृपया आपल्या TV संचाचा आवाज कमी ठेवावा, प्रश्न हा विषयाला अनुसरून थोडक्यात आणि सलग विचारावा। आजच्या कार्यक्रमातील तज्ज्ञ डॉक्टर अनिल पाटील यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचे दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट आम्ही दुसऱ्या विश्रांतीनंतर आणि कार्यक्रमाच्या शेवटी दोन्ही वेळेला दाखवणार आहोत, ह्याची आपण सर्वांनी नोंद ठेवावी। याशिवाय संयुक्त उपचार पद्धतीच्या कार्यक्रमामध्ये एक विशेष सदर असतं, ते म्हणजे प्रश्नमंजुषा। आजच्या कार्यक्रमातील विषयाशी निगडीत असा प्रश्न आम्ही कार्यक्रमाच्या शेवटी विचारतो आणि भाग्यवान 3 विजेत्यांना भरघोस बक्षिसं सुद्धा देतो, त्यामुळे कार्यक्रम नीट लक्षपूर्वक बघायला आणि ऐकायला विसरू नका। आजच्या कार्यक्रमामध्ये श्वसन संस्थेचे महत्वाचे विकार म्हणजे ॲलर्जी, ॲलर्जिक रायनायटिस, लहान मुलांमधील रिकरंट फॅरिंजायटिस, रिकरंट टॉन्सिलायटिस, सायन्युसायटिस, डिव्हिएटेड नेझल सेप्टम, ॲस्थमा आणि इंटरस्टिशियल लंग डिसीज अशा महत्वाच्या विकारांवर आज आपण चर्चा करणार आहोत आणि सरांकडून मार्गदर्शन घेणार आहोत। चला तर मग कार्यक्रमाला पुन्हा सुरुवात करूया। सर नमस्कार, पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये स्वागत। आज आपण हवामान थंड झालेलं आहे आणि जास्तीत जास्त श्वसन मार्गाचे विकार आता वाढताना आपल्याला दिसत, काय सांगाल सर? सर्वात महत्वाचं का, आता 15 दिवसापूर्वी तू पाहिलं असेल दिल्लीची अवस्था काय झाली होती। हो,
इतकं प्रदूषण प्रचंड की त्यांना शाळांना सुट्टी जाहीर करावी लागली की दोन दिवस घरातच बसा म्हणून. बाहेर पडलात तर ती हवामध्ये श्वास घ्याल तर तुम्हाला दमा लागेल, नाहीतर काहीतरी COPD होईल. तर अशी परिस्थिती ते सेम आपण तसे थोडेसे भाग्यवान आहे मुंबईकर का, आता बाजूला समुद्र आहे आणि समुद्रामुळे कसं आहे ते हवा येत राहते तिकडनं अरबी समुद्रातून आणि आपण थोडं प्रदूषण कमी होत राहतो. बरोबर. तर सकाळीचा स्मॉग असतोच, म्हणजे स्मोक आणि फॉगचा जो कॉम्बिनेशन असतो. अगदी अगदी. आता दूरदर्शनला येताना मला ते बऱ्याचशा बिल्डिंग दिसतच नाहीत, इतकं प्रदूषण झालंय. आणि हे थंडीमध्ये खास करून वाढतच. आता नागपूरकरांना किंवा औरंगाबादकरांना हे जास्त जाणवणार ते, कारण ते मध्ये आहेत देशाच्या आणि त्यांना या काळामध्ये श्वसन मार्गाचे विकार प्रचंड जास्त प्रमाणात होणार. तर हे आपल्याला ह्याच्याबद्दल म्हणूनच मुद्दा आपण थंडीच्या सुरुवातीला किंवा थंडी आता थोडीशी स्थिरस्थावर झाली आहे तर आपण तो विषय घेतला. बरोबर सर. तर आपण सुरुवात थोडं श्वसन क्रिया कशी होते किंवा श्वसन मार्ग कसा म्हणजे काय आहे. बरोबर. तर आपण पहिलं बाहेरून काय दिसतं, आपल्याला नाक दिसतं. आता नाकाला जी छिद्र आहेत दोन, त्यातून हवा आत जाते. आतमध्ये केस असतात. केस कशासाठी असतात की हवा गाळून आत जावी. अच्छा. आणि आतमध्ये सिक्रिशन असतं, आपण ज्याला मराठीमध्ये शिंबूड म्हणतो, पण ते खूप कामाचं असतं. अच्छा. कारण बाहेरचे येणारे धुलीकण त्याच्यात अडकतात आणि त्याच्यामुळे ते धुलीकण डायरेक्टली आत जात नाहीत. ओके. म्हणजे ते फार महत्वाचं. त्याच्यानंतर नेसोफॅरिंग्स. मला ही स्लाइड दाखवायला आवडेल. घशाची पोकळी दाखवली आहे, स्वरयंत्र पोकळी, त्यानंतर श्वासनलिका, श्वासवाहिनी, सूक्ष्म श्वासनलिका, अशी एकूण रचना आहे. आणि ते फुफ्फुस जे दोन्ही बाजूला त्या बरगड्यांच्या खाली आपल्याला दिसते आणि सूक्ष्म श्वासनलिकेमध्ये तुम्हाला दिसते की त्या श्वसन पिशव्या आहेत छोट्या छोट्या. आणि या श्वसन पिशव्यांमध्ये आपण जेव्हा नाकातून ऑक्सिजन आत घेतो किंवा प्राणवायू आत घेतो तर त्याच्यात रक्ताचं शुद्धीकरण करण्याचं काम हे करतो. कारण ऑक्सिजन आपण नाकातनं आत घेतो आणि आतमध्ये शुद्धीकरण होतं रक्ताचं. तर ते काम महत्वाचं असतं आणि ते श्वसन पिशव्यांमध्ये होतं. अच्छा. म्हणजे अशा प्रकारे ही श्वसनाची प्रक्रिया चालू असते आणि ही निरंतर चालू असते. आपल्याला अजाणतेपणी सुद्धा ही चालू असते. म्हणजे आपण विचार जरी केला तरी श्वास रोखून धरणं हे काही शक्य नाही. एखाद्याला आपल्याला वाटेल की श्वास रोखून धरून मरता येईल नाही, कोणीतरी त्याला बाहेरूनच दाबायला लागेल. बरोबर. तरच. पण स्वतःहून जर श्वास बंद करायचा प्रयत्न केला तर होणार नाही. बरोबर. पण असं म्हणतात की काही संन्यासी सस्पेंडेड अॅनिमेशन करू शकतात की बाबा खूप वेळ श्वास रोखून धरू शकतात. त्याला अभ्यास लागतो प्राणायामाचा. प्राणायामाबद्दल आपण बोलणार निश्चितच आणि विविध श्वासाच्या विकारांबद्दल, श्वसन संस्थेच्या विकारांबद्दल बोलणार आहोत. आपल्याला पहिला प्रश्न आलेला आहे. भागवत प्रश्न विचारत आहेत बुलढाण्यावरून. नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे. बोला. माझ्या वडिलांचं वय 47 वर्ष आहे आणि त्यांना सर असं पुण्यामध्ये काम केल्यानंतर नाकात आणि छातीत त्रास होतो. कुठे काम केल्यावर? म्हणजे असं समजा असं पुण्यामध्ये काम केल्यानंतर उन्हामध्ये. उन्हामध्ये काम केल्यावर काय होत? उन्हामध्ये नाही बोलत सर मी. हा. म्हणजे अशी घरात साफ सफाई चालू असते. बरोबर. अच्छा अच्छा. शिंक वगैरे जास्त येतात का? हा हा. दम लागतो. काय होतो? छातीत त्रास होतो आणि दम लागतो सर. धन्यवाद. भागवत आम्हाला प्रश्न कळलेला आहे सर. आणि बऱ्याच जणांना होतं आणि विशेष करून दिवाळीच्या आजूबाजूला जेव्हा आपण पूर्ण घर स्वच्छ करायला घेतो ते आणि परत हवामानातला बदल झालेला असतो त्यावेळेला हे प्रकार खूप वाढले. सुरुवातीचा आपण अलर्जीवर बोलणार होतो आणि प्रश्न पण नेमका अलर्जीवर आला. तर आपल्याला अलर्जी म्हणजे काय आपण तिथून सुरुवात करू. की रोगप्रतिकारक यंत्रणेतील बिघाड झाला तर एक ही स्लाइड आहे दाखवायची मला. शरीराकडून अतिसंवेदनशील प्रतिक्रिया दिली जाते त्याला अलर्जी म्हणतात. म्हणजे आता धुळीत धुरातनं आपण सगळेच जातो पण सगळ्यांना शिंका येत नाहीत किंवा सगळ्यांना धाप लागत नाही किंवा दमा येत नाही. मग कोणाला लागतो? की ज्यांना ते अतिसंवेदनशीलता असते आतमध्ये, जी श्लेष्मल त्वचा असते नाकाच्या आतमध्ये किंवा आतमध्ये स्वरयंत्राच्या आतमध्ये आणि संपूर्ण श्वासवाहिनीमध्ये जी त्वचा असते तिथपर्यंत जेव्हा ॲलर्जेन्स किंवा धुलीकण किंवा धूर हे आतमध्ये जातं तेव्हा ती प्रतिक्रिया उमटते. आणि त्या प्रतिक्रियेमध्ये
मग आपलं शरीर प्रयत्न करतं की नाकातून ते फेकून द्यायचं ॲलर्जन. मग फेकून देण्यासाठी मग शिंका यायला सुरुवात होते. मग नाकातनं पाणी गळून ते ॲलर्जन किंवा जी धूळ असते ती फेकण्याचा प्रयत्न केला जातो. आणि त्याचप्रमाणे जर धूळ आत गेली तर आतून बाहेर पडण्यासाठी खोकला येतो. तर किंवा तरी पण आतमध्ये ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन झालं म्हणजे श्वासन नलिका अवरुद्ध व्हायला लागली, इतक्या जास्त प्रमाणात जर आपली संवेदनशीलता असेल तर असा हा प्रकार होऊ शकतो. ह्याच्यासाठी आपल्याला ट्रीटमेंट घ्यावी लागेल. पहिली गोष्ट म्हणजे ही जी ॲलर्जी अतिसंवेदनशीलता आहे ही कमी करण्यासाठी काही औषधं असतात, तर ती औषधं घ्यावी लागतील. ॲक्युपंक्चर ही अतिशय चांगली ट्रीटमेंट आहे ह्या ॲलर्जीसाठी की जी ॲलर्जन जी संवेदनशीलता आहे कमी होते. तिसरी ट्रीटमेंट आहे जलनेती आणि सूत्रनेती. म्हणजे नाकातून आपण एका बाजूने पाणी घालतो, एक कोमट थोडंसं मीठ असलेलं पाणी, आणि एका बाजूने बाहेर येतं, दुसऱ्या बाजूने घालतो, या बाजूने बाहेर येतं, त्याला साधारण जलनेती असं आपण म्हणतो. सूत्रनेतीमध्ये एक किंवा रबर नेतीमध्ये एक रबरी छोटीशी अशी हे पाईपासारखं असतं छोट असं, आणि तो पाईप आपण नाकातनं घालतो, घशातनं बाहेर काढतो, किंवा नाकातल्या एका नागपुडीतून घालतो, दुसऱ्या नागपुडीतून बाहेर काढतो आणि आतमध्ये घासतो. ह्यामुळे काय होतं, ही जी अतिसंवेदनशीलता आहे ना आतल्या भागाची ही कमी व्हायला लागते. ही ट्रीटमेंट जर आपण त्यांना दिली, त्यांना वमन, नस्य, योग, ॲक्युपंक्चर ह्याचं कॉम्बिनेशन केलं तर ह्यांचा रोग हा पळून जाईल निश्चितच. कारण संयुक्त उपचार पद्धतीमधलं हे जे कॉम्बिनेशन आहे ना, म्हणजे ॲक्युपंक्चर, पंचकर्म आणि आयुर्वेदातील औषधं आणि प्लस योग चिकित्सा, हे एक अतिशय सुंदर कॉम्बिनेशन आहे ज्याच्यामुळे ॲलर्जी फक्त रोकथाम होत नाही पण ती पूर्णपणे निघून जाते. आणि सर, ॲलर्जीच्या बाबतीत अजून एक सांगावं असं वाटतं की अनेक वेळेला ज्यांना श्वसन मार्गाचे विकार असतात त्याच्याबरोबर त्यांना बद्धकोष्ठता असते, किंवा आपल्याला बघायला मिळतं की त्यांना त्वचेचे विकार सुद्धा वाढताना दिसतात, म्हणजे अनेक वेळेला ॲलर्जिक गोष्टी सुद्धा दिसतात, ह्याच्यावर सुद्धा आपण ॲक्युपंक्चर आणि हे जे पंचकर्म आहे ह्याच्याने पूर्णपणे इलाज मिळवू शकतो ना सर? अगदी अगदी. तू बद्ध गोष्ट तू म्हणाले की तमके तू विरेचनम, श्वास लागतो तेव्हा विरेचन देण्यात येतं असं असं म्हटलेलं आहे कुठल्या तरी आयुर्वेदाच्या श्लोकामध्ये. म्हणजे विरेचन, बद्ध गोष्ट तर पहिली दूरच केली जाते, म्हणजे जो काही साचलेला कफ आहे संपूर्ण शरीरामध्ये तो संपूर्ण, आणि पित्त देखील, हा हे पूर्ण काढून टाकलं जातं बाहेर. आणि त्यामुळे त्या श्वसन मार्गाच्या विविध विकारांवर अतिशय प्रभावी अशी ही चिकित्सा ठरते. सर, आपल्याला सोलापूर वरून प्रश्न आलेला आहे बंडू यांचा. नमस्कार. नमस्कार. नमस्कार, बोला. हॅलो, नमस्कार बंडू, बोला. हा मॅडम, आपल्याला सकाळ सकाळ उठलो ना श्वसन घ्यायला त्रास, श्वास घ्यायला. हा बरोबर. सकाळी शिंका येतात का? हा सकाळी उठल्यानंतर शिंका येतात का? शिंका नाही सर, मी सर नाक बंद होते. नाक सोनत का? नाक बंद होते ना. नाक बंद होत, ठीक आहे. डोकं दुखत का त्याच्या बरोबर? डोकं नाही, म्हणजे श्वास घ्यायला त्रास होते, नाक बंद असल्यामुळे श्वास घेणं. ठीक आहे बंडूजी, तुमचा प्रश्न आम्हाला कळलेला आहे. अशाच प्रकारचे विविध प्रश्न श्वसन संस्थेच्या विषयावरील तुम्हाला भेडसावणाऱ्या समस्यांचे विविध प्रश्न आम्ही घेत राहणार आहोत. ॲलर्जिक रायनायटीस, डिव्हिएटेड नेझल सेप्टम, ॲस्थमा, COPD, इंटरस्टिशियल लंग डिसीज आणि लहान मुलांमध्ये होणारे रिकरंट फॅरिंजायटीस आणि टॉन्सिलायटीस या विषयांवर तुमचे प्रश्न सुद्धा आम्हाला अपेक्षित आहे. भरपूर प्रश्न विचारा, मात्र कार्यक्रमात आता वेळ झालेली आहे. एका छोट्याशा विश्रांतीची, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर सर्वांचा पुन्हा एकदा हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये स्वागत. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे, विषय आहे श्वसन संस्थेचे विकार आणि संयुक्त उपचार, आणि सहभागी आहेत डॉक्टर अनिल पाटील. आजच्या कार्यक्रमातील तज्ज्ञ डॉक्टर अनिल पाटील यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचे दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईटचा मी दुसऱ्या विश्रांतीनंतर आणि कार्यक्रमाच्या शेवटी दोन्ही वेळेला दाखवणार आहोत, याची आपण सर्वांनी नोंद ठेवावी. श्वसन संस्थेच्या विकारांमधील एक अतिशय उपयुक्त औषध आणि रसायन म्हणजेच आवळा. हा सीझन आवळ्याचा असताना आवळ्याचे विविध प्रकारे सेवन केल्याने श्वसन मार्गातील अनेक विकारांवर आपण ताबा मिळवण्यास आणि त्यांच्यावर विजय मिळवण्यास नक्कीच यशस्वी ठरू शकतो, मात्र हे तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यावे. सर, बंडू यांचा प्रश्न होता ब्रेकपूर्वी की सकाळी उठल्यावर त्यांचा श्वास घ्यायला त्रास होतो आणि नाक बंद होतं, काय सांगाल? आपल्याला क्लिनिकल डायग्नोसिस हा फार महत्वाचा असतो डॉक्टरांमध्ये.
तर आपण नीट पाहतो पेशंटकडे आणि आता मी पेशंटला पाहू नाही शकत पण मी पेशंटला ऐकलं त्याचा स्वर ऐकला ना नुसता तरी समजलं की त्याला काय झालेलं आहे. म्हणजे जो माणूस बोलतो ना की ह्याला कदाचित आतमध्ये अवरुद्धता एका बाजूला किंवा डेव्हिएटेड नेझल सेप्टम असण्याची शक्यता आहे म्हणजे त्याचा आवाजच नाकात येत होता. आता सुद्धा संध्याकाळी हा लाईव्ह कार्यक्रम आहे तुम्हाला माहिती आहे संध्याकाळ झाली यांना सकाळी त्रास होतो पण संध्याकाळी पण त्यांचा आवाज नाकातच आहे. ते ऐकून मला मुकेशचं गाणं ऐकलं ते गाणं मुकेश म्हटलं की नाकात किंवा पूर्वीचे सगळे गायक नाकातच गायचे पण तो पूर्वी सुरुवातीला मुकेश जरा जास्तच सैगल सारखा किंवा दिल जलता है तो जलने दे आंसू न बहा फरियाद न कर दिल जलता है तो जलने दे. तसं तर नाकात मला माहित नाही मुकेशला डेव्हिएटेड नेझल सेप्टम होता की वारंवार होणारी सर्दी होती की नाही ते शोधून काढायला लागेल. पण त्याचा मुलगा नितीन मुकेश पण तसाच गातो गंमत आहे त्यांना तोच अलर्जिक रायनायटिस किंवा आतमध्ये नाकाचं हाड वाढण्याची शक्यता आहे ते तपासून बघायला लागेल आपल्याला. जर आपण त्यांना तपासून पाहिलं तर आपल्याला कळेल ते काय झालेलं आहे एक्झॅक्टली. मग अलर्जीची जी ट्रीटमेंट मग अशी सांगितली की अणुतेलाचं नस्य त्याच्यानंतर ॲक्युपंक्चर आणि मॉक्सिबक्शन ही पण एक चांगली ट्रीटमेंट आहे. नाकाच्या आजूबाजूचे काही पॉईंट्स आहेत त्यांना आपण ॲक्युपंक्चर देतो आणि मॉक्सा नावाच्या वनस्पतीचा धूर देतो तर त्याचा फायदा होऊ शकतो. जलनेती कपालभाती अनुलोम विलोम प्राणायाम ह्या तिन्हींचा फायदा होईल. हे सगळं कॉम्बिनेशन केलं तर ह्यांचा त्रास नक्की निघून सर. आणि जेव्हा आपण डिव्हिएटेड नेझल सेप्टम म्हणाला म्हणजे नाकातलं हाड वाढणं ही समस्या बऱ्याच जणांची असते आणि बऱ्याच वेळेला ईएनटी कडे गेलं की त्याच्यावर शस्त्रक्रिया सांगितली जाते तर कितपत हा उपाय योग्य आहे? मी म्हणतो शस्त्रक्रिया ही करूच नये. कारण आहे त्याला कारण 6 महिन्यांनी परत वाढणार आहे ते. हो कारण असं आहे की ती आतल्या त्वचेला सूज काय येते ते हाड वाढलेलं नाही आतमध्ये ती त्या श्लेष्मल त्वचेला सूज आलेली आहे कळलं. तर ते जेव्हा ती सूज सारखी सारखी येते तेव्हा ती अवरुद्धता येते. एका बाजूला ते म्हणजे तो मधला जो सेप्टम आहे तो एका बाजूला सरकलेला परत त्या बाजूला म्हणजे डाव्या बाजूला सरकला असेल तर डाव्या बाजूची नाकपुडीतून श्वास नाही घेता येणार. मग तिकडे सूज आली ना की मग ते अवरुद्ध होतं मग आपल्याला श्वास नाही घेतात तिथून. तर कधी कधी ऑट्रेबिन वगैरेचे कसे ड्रॉप टाकले की लगेच बरं वाटतं पण लगेच 1 तासाने परत बंद होत. तर जोपर्यंत ती सूज पूर्ण घालवत नाही आणि त्या त्वचेची अतिसंवेदनशीलता कमी करत नाही तोपर्यंत तुमचा तो रोग जाणार नाहीये. तुमचं ते नुसतं काढून टाकलं तिकडची त्वचा वगैरे म्हणून ते गेलं असं झालेलं नाही. ते पुन्हा परत 6 महिन्यांनी 1 वर्षाने पुन्हा येत. 3-3 सर्जरी केलेले लोक आहेत ओके आणि तरी बरं नाही वाटलं मग कशाला करायची. कारण संयुक्त उपचार पद्धती ही मुळापासून रोग बरा करण्याकडे जास्त भर देते ना की फक्त जिथे काही जे परिणाम झालाय त्याच्यावर फक्त उपाय करत असते आणि म्हणून ती अतिशय प्रभावी सुद्धा ठरते. यातले विविध प्रकार जसं नस्य जलनेती आणि ॲक्युपंक्चर हे या डिव्हिएटेड नेझल सेप्टमसाठी मला वाटतं अतिशय प्रभावी आहेत. सर आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. रावसाहेब प्रश्न विचारत आहेत पुण्यावरून. हॅलो. हां बोला सर. मला एक प्रश्न होता. माझा प्रश्न असा आहे माझा मुलगा आहे 4 वर्षाचा तर त्याला हिवाळ्यामध्ये शक्यतो त्रास जाणवतो. रात्री 12 ते 2 दरम्यान त्याला खोकल्याचा त्रास होतो आणि ते पण झोपल्यानंतर झोपत असतानी. हा त्रास त्याला वयाच्या 3 वर्षापासून होतोय. तर आम्ही डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेतली तर टेम्पररी तो एक वेळ थांबला पण परत यावर्षी पुन्हा आता हिवाळ्यात तो त्याला त्रास जाणवतो. त्याची कोणती टेस्ट करायला पाहिजे मी जेणेकरून त्याचा मला करावं लागेल. मी डॉक्टरांना प्रश्न विचारला होता तर डॉक्टरांनी सांगितलं की अलर्जी आहेत म्हणून हिवाळ्यामध्ये. तर मला त्याबद्दल माहिती पाहिजे होती. सर आणि त्यांचा एक महत्वाचा प्रश्न ह्याच्यामधला एक होता की 12 ते 1 रात्री त्याचा जास्त खोकला येतो हे कशामुळे असावं? मला असं वाटतं हे बघ लंग मेरिडियन साधारण 3 ते 5 म्हणजे आमच्या आपल्या ॲक्युपंक्चर मध्ये जे काय ट्रेडिशनल चायनीज मेडिसिन आपण म्हणतो त्यामध्ये प्रत्येक ऑर्गन आहेत सिस्टम आहेत त्यांच्या त्यांचे प्राणवाह स्रोतस किंवा आपण म्हणतो की मेरिडियन्स की ज्याच्यातनं प्राण वाहत असतो किंवा ची किंवा की वाहत असते तर ती जास्त प्रमाणात वाहण्याचं
ची जास्त प्रमाणात लंग्स मधन 3 ते 5 मध्ये वाहते पहाटे, त्यामुळे दमेकरांना अटॅक सुद्धा त्या काळात येतात पहाटे. त्याच्यामुळे आपल्याला ते लंग मेरिडियन ट्रीट करायला लागते आणि त्याला अलर्जी येते ती त्याच काळामध्ये साधारण येत असावी आणि अलर्जी त्याला असावी. तर अलर्जी दूर करण्यासाठी मी विविध ट्रीटमेंट सांगितल्या. अलर्जी कारक घटकांची एक स्लाइड आहे तेवढी दाखवतो. यात श्वसनातून होणारी बाकी त्वचेशी अलर्जी असते किंवा कीटक दंशाची असते, खाण्यातल्या औषधांची असते, पण आपण आज श्वसनाची बोलतोय. त्यामुळे त्याच्यामध्ये हे दिसतंय पराककण, धुलीकण, प्राण्यांचे केस हे सगळ्यात कॉमन आहे. मग धूळ, धूर, कधी कधी पेंट, म्हणजे आता घरामध्ये नवीन रंग काढायला घेतला तरी अलर्जी येते कोणाला, नाकातून दम लागायला लागतो. तर ह्याची लक्षणं डोळ्यातनं पाणी येणं, नाक गळणं, घशात खवखळणं किंवा खोकला येणं. जसं ह्या मुलाला तर खोकला येतो, तर अलर्जी कफ आहे. अतिशय आरामात जाईल, काही ट्रीटमेंट म्हणजे मोठी ट्रीटमेंट वगैरे घ्यायची गरज नाही आणि कुठल्याही टेस्टची पण गरज नाही. आपल्याला समजलं डायग्नोसिस, ट्रीटमेंट घेतली आपली संयुक्तोपचार पद्धतीची का निघून जाईल. बरोबर सर, आणि ह्यालाच अनुषंगाने अनेक वेळेला अनेक रुग्णांना अलर्जिक रायनायटिस आणि क्रोनिक रायनायटिस हा प्रॉब्लेम सुद्धा असतो, तर ह्याविषयी थोडंसं सांगू शकाल का? आपल्याला तेच सुरुवातीचा प्रश्न आला होता ना की नाकाच्या आतल्या त्वचेला सूज आली का अलर्जिक रायनायटिस होतो. आपल्याला ही स्लाइड दाखवते की त्याच्यामध्ये अतिशय शिंका येणं, नाक वाहणं, चोंदणं, डोळ्यातनं पाणी येणं, कान नाक घसामध्ये खवखवणं, डोळ्यांना प्रकाश सहन न होणं, थकवा वाटणं वगैरे वगैरे होतं. आणि हे बघ कशी आतमध्ये सगळे कॉंका ज्याला म्हणतात की पोकळी जे आहे नेझल कॉंका, त्या सगळ्या लाल लाल झालेल्या आहेत आतमध्ये आणि त्याला सूज आलेली, त्यामुळे ही सगळी लक्षणं निर्माण होतात. सर मग सायनसायटिस सुद्धा असाच प्रकार असतो का? सायनसचा जे म्हणतात अनेक वेळेला सायनस दुखतोय वगैरे, तो हा प्रकार असतो का? आता सायनसेस म्हणजे काय? नाकाच्या आजूबाजूला पोकळ्या असतात, म्हणजे नाकाच्या वर फ्रॉन्टल सायनस आहे किंवा पॅरानेझल सायनसेस ज्याला म्हणतात, तर त्याला आतमध्ये सुद्धा त्या पोकळ्या असतात, त्याच्यामध्ये श्लेष्मल त्वचा असते, त्याच्यामध्ये सिक्रिशन्स किंवा स्राव असतात, तर त्याला सूज आली का त्यातनं स्राव जास्त प्रमाणात वाहतात आणि मग ते स्राव समजा त्याला ड्रेनेज झालं नाही तर ते तिथेच राहतात. मग तिथेच राहिले तर मग त्यांच्यात जीवाणूचा संसर्ग होतो किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं. बॅक्टेरियल इन्फेक्शन मग झालं तर मात्र मग खूप जास्त प्रमाणात त्रास होतो. म्हणजे हे ज्या पोकळ्या आहेत, ह्या पोकळ्या इथे दाखवलेल्या आहेत ह्या स्लाईडमध्ये, फ्रॉन्टल इथमॉइड मॅक्सिलरी सायनसायटिस. आणि अशा प्रकारे ह्याच्यावर पण आपण चिकित्सा करू शकतो. काय चिकित्सा करू शकतो जाणून घेऊया. पण आपल्याला प्रश्न आलेला आहे, श्रद्धा प्रश्न विचारतायत औरंगाबादवरून. नमस्कार श्रद्धा. नमस्कार, मी औरंगाबाद वरून बोलते. माझं वय 37 आहे. माझा प्रश्न असा होता की मला 2.5 वर्षांपासून अलर्जिक अस्थमा आहे आणि हिवाळ्यामध्ये कंटिन्युअस सर्दी आणि खोकला असतो आणि तो कमीच होत नाही आणि घशावर वगैरे सूज पण येते त्यामुळे, तर त्यावर काही उपाय आहे का? सर काय विचारायचा प्रश्न? नाही धन्यवाद. आता इतक्या वेळा आपण अलर्जी बद्दल बोलतोच आहे आणि हिवाळा मुद्दामून हिवाळ्यात हा विषय घेतलेला किंवा हिवाळ्यातच हा त्रास वाढतो सगळ्यांचा. तर तोच जी ट्रीटमेंट मी मगाचपासून सांगतोय, कधी कधी गरज पडली तर जास्त श्वास असेल तर विरेचन करू शकतो, कफ जर जमला असेल तर वमन करू शकतो आणि ते झाल्यानंतर आपण नस्याची ट्रीटमेंट चालू शकतो, मॉक्सिबक्शनची ट्रीटमेंट आणि अॅक्युपंक्चर. असं कॉम्बिनेशन आपण जर हिला केलं आणि एक काही महिने ट्रीटमेंट घेतली आणि थंड पदार्थ काकडी, दही, ताक किंवा फ्रीजमधले पदार्थ, फ्रीजमधलं पाणी, ह्या डोक्यावरनं गार पाण्याने आंघोळ करणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी टाळायला लागतील. जमिनीवर, थंड जमिनीवर असंच अनवाणी चालणं, तर तिथे तुम्ही थंड किंवा फॅनखाली रात्री झोपणं किंवा एसीचा डायरेक्ट फ्लो तुमच्या अंगावर येईल असं झोपणं, तर हे सगळं टाळावं लागेल. हे सगळं टाळून जर ट्रीटमेंट घेतली तर लगेच बरं वाटेल. बरोबर. आणि थोडक्यात सायनसायटिसवरचा उपाय काय? सायनोसायटिस हा फार महत्वाचा प्रश्न विचारला, कारण क्रॉनिक सायनोसायटिस हा बऱ्याच जणांना त्रासदायक असा रोग आहे, कारण त्याच्यामुळे असह्य डोकेदुखी होते आणि आपल्याला कधी कधी डिफरन्शियल डायग्नोसिस कळत नाही की हा मायग्रेनमुळे झालाय, ही डोकेदुखी नुसत्या सर्दीमुळे आहे की सायनसेस पण इन्वॉल्व आहेत की आणखीन कशामुळे हे डोकं दुखतंय, तर आपल्याला ते तपासावं लागतं. आपण काही खास एक्सरे काढून आपल्याला कळतं की सायनसेस क्लीन आहेत की सायनसेस भरलेली आहेत. जर ती सायनसेस क्लीन असतील
तर आपल्याला तसे त्याप्रमाणे ॲलर्जिक म्हणजे आपण म्हणू शकतो की व्हायरल लेवलला आहे, पण समजा सायनसेस भरलेली असतील तर आपण म्हणू शकतो की बॅक्टेरियल इन्फेक्शन झालेलं आहे. तर आपल्याला पहिले आयुर्वेदिक प्रतिजैविके देता येतील, सुरुवातीला गरज पडली तर ॲलोपॅथीची प्रतिजैविके देता येतील, त्याच्यानंतर थोडे दिवस झाल्यानंतर आयुर्वेदिक प्रतिजैविकांवर आपण ट्रान्सफर करू शकू, त्यानंतर ॲक्युपंक्चर आणि मॉक्सिबक्शन. मगाचपासून मी तुला मॉक्सिबक्शन बद्दल सांगतोय. ह्या खास प्रकारच्या वनस्पतीच्या कांड्या येतात ज्या चीनमधनं आयात केल्या जातात आणि त्या एका बाजूला सिगरेट सारख्या त्या पेटवतात आणि ॲक्युपंक्चर पॉइंट्सवर त्याचा शेक दिला जातो आणि सायनसच्या पॉइंट्सवर जर आपण त्याचा शेक दिला तर इमिजिएट रिलीफ मिळतो. अच्छा, म्हणजे कधी कधी आश्चर्य वाटेल म्हणजे चायनीज वस्तू असून सुद्धा परिणामकारक आहे. नाही, आपण आपणच पाठवली होती 2000 वर्षापूर्वी म्हणून ती परिणामकारक आहे. कारण ॲक्युपंक्चरच आपण निर्यात केलं ना आणि ॲक्युपंक्चर नंतर सोडून दिलं कारण आपल्याला नंतर वाटायला लागलं की अति अहिंसेच्या अवास्तव कल्पनेमुळे आपण सर्जरी पण टाकून दिली आणि आपण म्हटलं सुया टोचणे ही सुद्धा हिंसाच झाली. बरोबर, मग बापरे असं. त्याच्यामुळे आपण ॲक्युपंक्चर चायनाला घालवलं आणि संपूर्ण जगामध्ये चायनीज म्हणून ते आता प्रसिद्ध झालं आणि भारत मागे पडला. नाही नाही, पण निश्चितच आपण भारतीय विज्ञान सुद्धा अतिशय प्रगत विज्ञान होतं आणि लहान मुलांमधील जी वारंवार होणारे घशाला टॉन्सिलायटिस फॅरिंजायटिस सारखे प्रकार आहेत किंवा इतरही लहान मुलांना होणारा वारंवार दमा आहे ह्याविषयीचे आपण कार्यक्रमामध्ये आता पुढे चर्चा करणार आहोत. मात्र कार्यक्रमामध्ये आत्ता वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची आणि विश्रांतीनंतर डॉक्टर अनिल पाटील यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचे दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट सुद्धा दाखवणार आहोत. आता घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये स्वागताचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे श्वसन संस्थेचे विकार आणि संयुक्त उपचार आणि सहभागी आहेत डॉक्टर अनिल पाटील. आजच्या कार्यक्रमातील तज्ज्ञ डॉक्टर अनिल पाटील यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचे दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट आम्ही आता दाखवत आहोत. ते तुम्ही टिपून घ्या किंवा मोबाईल कॅमेराने फोटो काढून घ्या. वेदिक्युअर वेलनेस क्लिनिक्स दूरध्वनी क्रमांक दादर 9167776546, अंधेरी 9167772747, बोरिवली 9167739608, विरार 9422328622, ठाणे 7506660618, डोंबिवली 9167778563, वाशी 9167776791, वेबसाईट www.vedicure.com. श्वसन संस्थेच्या विकारांमध्ये विविध घरगुती उपाय करताना तज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. यामध्ये सागपान मशी हा बालदम्यासाठी अतिशय उपयुक्त असा कल्प आहे. सागाची जी पानं असतात ती आणायची, पुसायची, वाळवायची आणि पातेल्यामध्ये त्याची मशी करायची आणि तज्ञांच्या सल्ल्यानुसार जर आपण लहान मुलांना दिली तर दमेकरी मुलांमध्ये ह्याचा नक्कीच फायदा होतो. सर, आपण ब्रेकमध्ये जाण्यापूर्वी विविध श्वसन संस्थेचे अपर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन्स किंवा प्रॉब्लेम्स आपण म्हणतो तसे डिस्कस केले, पण लहान मुलांमध्ये ना अनेक वेळेला वारंवार घशाचे विकार होतात अशा अनेक आई आपल्या मुलांना घेऊन येत असतील तुमच्याकडे सुद्धा की सारखं टॉन्सिलायटिस होणं, फॅरिंजायटिस होणं ह्याविषयी आपण काही मदत करू शकतो का? कारण खूप अँटीबायोटिक्सचा भडीमार झालेला असतो त्यांच्यामध्ये. खूपच मदत करू शकतो आणि सांगावंसच वाटेल मला. हल्ली झालंय काय, साधारणपणे प्रत्येक लहान मुलाला एक वर्षातनं 3-4 सर्दी आणि खोकला जेव्हा सीझन चेंज होतो तेव्हा थोडाफार प्रमाणात होतो, पण जर त्याची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर जास्त काळ टिकत. पण हल्ली शहरामध्ये एक तर रोगप्रतिकारक शक्तीच एवढी वाईट असते मुलांची, तर काय होतं की त्यांचं झाल्या आपण लगेच पिडियाट्रिशियनकडे नेऊन जातो. फॅमिली डॉक्टर पण नाही, डायरेक्ट स्पेशालिस्ट. मग स्पेशालिस्ट म्हणतात की आता माझ्याकडे आलंच आहे तर पटकन अँटीबायोटिक वगैरे देऊन टाकतो म्हणजे लगेच कमी होईल. अरे बरोबर आहे, कमी होतं बरोबर, पण दरवेळी तुम्ही जाता दरवेळी अँटीबायोटिक देता, मग काही दिवसांनी अँटीबायोटिक रेझिस्टन्स तयार होतो म्हणजे त्या अँटीबायोटिक काम नाही करत.
मग दुसरं काहीतरी हायर अँटीबॉडी द्यावं लागतं, मग काही वर्षांनी काही महिन्यांनी ते पण काम नाही करणार, मग तुझं अजून तिसरं द्यायला लागतं, मग हे चालता चालतं आणि त्याचे साईड इफेक्ट बघणार लहान मूल. आणि म्हणजे खरंच जेव्हा गरज असेल हा मग ते डायरेक्ट न्यूमोनियावर जाणार किंवा एकदम हायर अँटीबायोटिक वापर. म्हणजे हे ह्याला अँटीबायोटिक अब्युज असं आम्ही म्हणतो. तर ह्या अँटीबायोटिकचा अब्युज जो आहे हा टाळला पाहिजे. बरोबर. आणि हे टाळण्यासाठी तुम्हाला लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवली पाहिजे. त्यांची अतिसंवेदनशीलता आहे नाकाची, घशाच्या, त्वचेची, ही कमी झाली पाहिजे सर. तर मी आलेले जे काही लहान मुलं असतात त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढेल ह्या दृष्टीने पाहतो. आणि काही आयुर्वेदिक प्रतिजैविके त्यांना काही महिने सतत घ्यायला लावतो. हे झाल्यानंतर मला अक्षरशः असे परिणाम दिसून येतात की वर्ष वर्ष दोन दोन वर्ष म्हणतात आया येऊन माझ्याकडे आल्या, या मुलाला सर्दी खोकल्याचा त्रासच गेला आता. होतच नाही. आणि सर अनेक वेळेला काय होतं की या टॉन्सिलायटिस वगैरेच्या पेशंट्सना डायरेक्ट सर्जरीचा सल्ला देतो दिला जातो, याविषयी सुद्धा जाणून घ्यायला आवडेल. पण आपल्याला एक प्रश्न आलेला आहे सर. रवींद्र प्रश्न विचारतायत कल्याणवरून. नमस्कार. हॅलो. नमस्कार. नमस्कार. हा कल्याणवरून मेश्राम बोलतो. हा मला सकाळी सकाळी उठल्या 10 ते 20 शिंका येतात. त्याच्यानंतर 2-3 तास हे नाकातून पाणी असं गळते आणि नंतर 2-3 तासानंतर साधारणतः दिवसभर मग काही येत नाही. पण सकाळी सकाळी खूप त्रास आहे. ठीक आहे, ठेवून द्या. आपण मला वाटतं ह्याच्याबद्दल बोललो. हो, पण तरी सर थोडक्यात सांगा. ऍलर्जिक रायनायटिस हा जो प्रकार आहे वारंवार होणारी सर्दी, तर ह्याच्यावर आतला जो त्वचा आहे त्याची संवेदनशीलता कमी करण्यासाठी आपण त्यांना वेगवेगळी काही औषधं असतात की ज्याच्यामुळे ती संवेदनशीलता कमी होते. पण ऍलोपॅथिक औषधं असतात, अँटीहिस्टामिनिक्स, ती फक्त तेवढ्यापुरती काम करतात. आणि तेवढ्यापुरतं काम करून फायदा होत नाही. थोडा वेळ सर्दी थांबेल, पुन्हा दुप्पट जोराने चालू होईल. कळलं? आणि तो उपाय नव्हे. म्हणजे म्हणूनच उगाच सर्दीची औषधं वारंवार ऍलोपॅथिक औषधं घेऊ नयेत. मी तर म्हणतो त्याच्यापेक्षा तुळशीच्या पानाचा रस घ्या. ते जास्त काम करून जाईल. किंवा आपल्याकडे अॅक्युपंक्चर आणि मॅक्सिवेक्शन केलं, जलनीती केलं, नस्य केलं, तर ह्यांचा हा रोग हा संपूर्णपणे 1-3 महिन्यात पळून जाईल. निश्चित सर. आणि जेव्हा आपण म्हणतो की लहान मुलांमधील घशाचे विकार, तसंच मोठ्या वयाच्या व्यक्तींना सुद्धा घशाचे अनेक विकार होत असतात. फॅरिंजायटिस आहे, किंवा जे गाणारे किंवा वक्ते असतात त्यांना अनेक वेळेला नोड्यूल्सचा त्रास असतो, ह्याविषयी काय सांगाल? आधी आपण टॉन्सिलिटी विषयी बोलत होतो, ते बद्दल तू विसरलीस. हा, लहान मुलांमध्ये खाली फॅशन म्हणजे की पूर्वी एक काळी एक 1970s आणि 80s मध्ये एक फॅशन होती, लहान मुलं झालं की आईस्क्रीम खायला मिळेल म्हणून लोक टॉन्सिल काढून टाकायला तयार असायची. म्हणजे अरे टॉन्सिल हे सेंट्री आहे. सेंट्री म्हणजे काय? शिपाई आहेत. ते तुमच्या घशाच्या द्वाराशी बसलेले आहेत. का बसले आहेत? की बाहेरनं येणारा कचरा, तिथून येणारे जीवाणू ते ऍब्सॉर्ब करून त्यांना मारतात तिकडे. टॉन्सिलच्या आतमध्ये आपलं सैन्य आहे लसिका पेशींचं. तर आपण ते काढून काय फायदा? आपण डायरेक्ट एंट्री देतो मग बॅक्टेरियांना. त्यामुळे टॉन्सिल काढणं हा शेवटचा उपाय. 99% माणसांचे टॉन्सिल्स आपण आपल्या ट्रीटमेंटने वाचवू शकतो. जसं मी सांगितलं की रोगप्रतिकारक शक्तीच वाढवा. म्हणजे सीझनल तुम्हाला जे ॲलर्जिक फॅरिंजायटिस होतो किंवा गळ्याचं दुखणं वारंवार होतं, ते जाईल निघून. सर आपल्याला अमरावतीवरून प्रश्न विचारताय संगीता. नमस्कार. माझा मुलगा 16 वर्षाचा आहे, त्याला खूपच दमाचा त्रास होऊन राहिला. आता सध्या चालूच आहे की म्हणजे कफ दाटते आणि तो खूप म्हणजे त्रास होऊन जातो त्याला. आणि दम श्वास सुद्धा घेता येत नाही. अचानकच खूप म्हणजे खूप बिमार होऊन जातो तिथे. असे त्याचे ते याचे ऑपरेशन ऑपरेशन झालेले आहे. ते नाकाचं ते ओपन होते की त्याचं ऑपरेशन झालेले आहे. त्याला झोपता सुद्धा येत नाही आणि काहीच नाही, असा त्रास झाला सर. सर धन्यवाद संगीता. ताई काय सांगता? जर परत रिपीट करशील सर. त्यांना काही 16 वर्षांचा त्यांचा मुलगा आहे आणि त्यांना दम्याचा खूप त्रास होतोय आणि कफाचा पण खूप त्रास होतोय त्यांना. आणि मला वाटतं त्यांचं डीएनएसचं ऑपरेशन झालेलं आहे, पण त्याला झोपता पण येत नाही, म्हणजे असं आडवं पडता येत नसावं.
झोपल्यावर परत नाक चोंधत असेल आणि परत दम लागत असेल, म्हणजे हा एक चांगला उदाहरण आहे बघा. ऑपरेशन करून सुद्धा परत त्रास आहे, त्रास गेलेला नाही. तर मला असं वाटतं आधी त्याला कफ आहे की नाही किंवा कसं आहे त्याची तपासणी करून आपण पहिलं एक ममन देऊ शकतो, एक विरेचन देऊ शकतो आणि मग नस्याची ट्रीटमेंट चालू करू शकतो. त्याचबरोबर अॅक्युपंक्चर, मॉक्सिबक्शनची ट्रीटमेंट आणि दमा कमी करणारी जी औषधं आहेत ती औषधांचा वापर आपण करू शकतो. उष्ण औषधं आपण साधारण कफाचं विलयन करणारी औषधे आपण वापरतो. मी नावं सांगत नाही कारण मला असं भीती वाटते नेहमी की ऐकून लोक डायरेक्टली दुरुपयोग करतात तज्ञांकडे न जाता. तरी पण थोडक्यात मी वनस्पती नंतर सांगेन, तर त्याचा वापर आपण केला तर याचा रोग पूर्णपणे बरा होईल असं मला. बरोबर, निश्चितच दम्या दमा हा विषयावर सर अजूनही माहिती देणार आहेत. याबरोबरच गायक किंवा वक्त्यांना जो घशाचे प्रॉब्लेम्स होतात, म्हणजे नोड्युल्स, सिंगर्स नोड्युल्स आपण म्हणतो, किंवा घशाचे विविध इतर विकारांवर आणि दम्याच्या विकारांवर सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. मात्र कार्यक्रमात आता वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये स्वागत. असा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे श्वसन संस्थेचे विकार आणि संयुक्त उपचार आणि सहभागी आहेत डॉक्टर अनिल पाटील. कार्यक्रमामध्ये पुढे जाण्यापूर्वी आणि प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी आपण पुढचे हॅलो डॉक्टरचे कार्यक्रम कोणते आहेत ते थोडक्यात पाहून घेऊया. हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम थेट प्रसारण शुक्रवार दिनांक 9 डिसेंबर 2016 रात्री 8 वाजता. विषय ब्रेन ट्यूमर समज आणि गैरसमज. सहभाग डॉक्टर मनीष समनीस. सह्याद्री वाहिनी हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम हा ध्वनीचित्र मुद्रित आहे. शनिवार दिनांक 10 डिसेंबर 2016 रात्री 8 वाजता. सोरायसिस मध्ये होमिओपॅथीची वैशिष्ट्ये. सहभाग डॉक्टर आर एस सोनावणे. हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम थेट प्रसारण रविवार दिनांक 11 डिसेंबर 2016 रात्री 8 वाजता. विषय सांधेदुखी आणि पंचकर्म उपचार. सहभाग डॉक्टर सत्येन गुजर. शुक्रवार आणि रविवारच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही ईमेलद्वारे प्रश्न विचारून सुद्धा कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. मात्र कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी प्रश्न आले तरच आम्ही त्यांचा समावेश हा कार्यक्रमामध्ये करू, नाहीतर त्याच्या नंतर आम्ही तुम्हाला जरूर उत्तर आणि मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करू. सर, ब्रेकमध्ये जाण्यापूर्वी जो प्रश्न होता त्यांना काय उत्तर द्याल तुम्ही? पुन्हा एकदा रिपीट कर. मला वाटतं की त्यांचा प्रश्न होता की अमरावतीवरून आलेल्या, मला माफ करा, प्रश्नाचं उत्तर झालेलं होतं आपलं, सॉरी. सर, आपण पुढचं मला विचारायचं असं की सिंगर्स नोड्यूल हा जो प्रकार असतो, म्हणजे वक्ते आहेत किंवा गीत गायक आहेत, अनेक वेळेला त्यांना नोड्यूल येतं आणि मग ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला जातो आणि मला वाटतं त्यांच्या उपजीविकेवरच घाला बसण्याची शक्यता असू शकते. तर इथे आपण संयुक्त उपचारात काही मदत करू शकतो का? हो ना, मला एक केस आठवते अगं. तो त्या बोली लावायची केसेस ना, ते ह्याच्यामध्ये आपलं भाजीपाला मार्केट असतं किंवा काही मोठमोठ्याने आपण बोली लावतो एखाद्या मालाची, हा, तर तेव्हा जोर जोराने ओरडून त्याला बोलायला लागायचं आणि काही दिवसांनी त्याला दिसलं की त्याला आवाजच निघेना आणि आवाज घोगरा घोगरा होत गेला. बोला आता ह्याचं करायचं काय? मग तो डॉक्टर ENT स्पेशालिस्टकडे गेला. त्यात आतमध्ये त्याला दिसलं की स्वरयंत्राला आतमध्ये सूज आलेली आणि एक गाठ आलेली. आणि तर ENT स्पेशालिस्टने सांगितलं की गाठ काढून टाकायला लागेल. तर म्हटलं गाठ काढून टाकल्यावर संपूर्ण बरं होईल का? तर म्हटलं त्याची काय सांगता येत नाही. मग त्यांनी स्टिरॉइड्सवर टाकलं आणि खूप महिने स्टिरॉइड्स घेतले, त्याचे साईड इफेक्ट झाले, तरी पण फरक पडला नाही. तर असं झाल्यानंतर मग एक केस माझ्याकडे आली होती. मग त्याच्यानंतर आपण त्याला अॅक्युपंक्चर, नस्य आणि आपल्याकडची औषधं आणि प्राणायाम असे सल्ले दिले आणि ट्रीटमेंट चालू केली. तुला आश्चर्य वाटेल की 3 महिन्यामध्ये पुन्हा एकदा जाऊन स्कोपी केली, रॅरिंगोस्कोपी, आणि ती गाठ पूर्णपणे नाहीशी झाली होती. म्हणजे ENT स्पेशालिस्टला त्यांनी विचारलं पेशंटला, अरे तू काय केलंस काय? अशा अनेक केसेस आपल्याकडे असतात. एक गायिका आली होती, तिचं पण म्हणजे करिअर बर्बाद होण्याचा प्रश्न आला होता स्वरयंत्राच्या शोधामुळे, म्हणजे आवाजच निघायचा नाही. तर तिला पण आपण अशीच ट्रीटमेंट दिली होती आणि साधारण 3 महिन्यामध्ये त्यांना बरं वाटलं होतं आणि आवाज पुन्हा पूर्वपदावर. शिक्षक लोक असतात ना, त्यांना खास करून हा जाणवतो. संध्याकाळी त्यांचा आवाजच थकलेला असतो, आवाज निघतच नाही. तर त्यांना आपल्याला ही ट्रीटमेंट देता येते आणि ते बरे होऊ शकतात. सर, विजय यांचा प्रश्न आहे सोलापूरवरून. नमस्कार. नमस्कार विजयजी. हा नमस्कार मॅडम. हा,
माझ्या पत्नीला जरा थोडा घशाचा त्रास आहे, पंढरपूरहून मी बोलतोय. एक महिना झालं घशाचा त्रास आहे, मग तो आवाज बसलेला आहे आणि त्या शिक्षक आहेत, तर त्यांना धुळीचा पण त्रास होतो, तर काय उपाय म्हणजे याच्यावर बोलता येत नाही. मला असं वाटतं, ठीक आहे ठेवून द्या, तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्या आधीच मी तुमचा उपाय सांगून टाकलं होतं. तुम्हाला लक्षात आलं का ते विचारणार आहे प्रश्न? हो, म्हणून मी आधीच तो अॅक्युपंक्चर नस्य याची ट्रीटमेंट आपण एकत्रितपणे देतो, म्हणजे ह्याच्यावर उपाय नक्की आहे आणि सर्जरी हा उपाय करण्याची आता तरी गरज नाही असं आपण आश्वासन तरी देऊ शकतो. सर्जरी ही शेवटची हे असते की ज्यावेळी सगळे उपाय थकतात तेव्हा आपण विचार करतो की सर्जरी करूया का. पण इथे सर्जरी करून पण जर फायदा होत नसेल तर कशाला करायची? बरोबर सर. आणि सर्वात एक महत्वाची आजकाल श्वसन मार्गातील विकार म्हणजेच दमा, प्रचंड प्रमाण आणि प्रचंड पेशंट्स आपल्याकडे वाढलेले आहेत, भारतामध्ये खूप प्रमाण वाढलेलं आहे, याविषयी काय मार्गदर्शन? दम्याबद्दल तर मला खरंच आश्चर्यच वाटतं की दमेकरी म्हणजे लोक कुठे जिथे मिळेल तिथे रांगा लावतात. कोण म्हणतं मासळी खा घशामध्ये, हा त्याच्यात दवा टाकून देतो, कोण म्हणतं केळ्यातून देतो, कोण म्हणतं अजून कशातनं देतो काही, आणि लोक रांगा लावून आपले उभे असत. नाही ते इतकं सोपं नाही हो गोष्ट, एकदा मासळी खाल्ली आणि बरं झालं असं काही होत नाही. हा त्याच्यासाठी एक कॉन्स्टंट ट्रीटमेंट लागते. दम्याची कारणं पहिली समजून घ्या कशामुळे होतं. पहिला तो ॲलर्जी मुळतो किंवा एखादं इन्फेक्शन झालं असेल त्याच्यानंतर होतो. अस्थमा किंवा दमा ह्याची स्लाईड तुम्हाला इथे दाखवतोय की तो सामान्य श्वसन मार्ग कसा दिसतो आणि आकुंचित श्वसन मार्ग, त्यामुळे तो अरुंद होतो, श्वास त्याच्यातनं आत जाऊ शकत नाही. त्यामुळे हा जो अस्थमाचा ही दुसरी स्लाईड आहे की आतमध्ये श्वसन मार्ग सूज येतो, श्वसन मार्ग अरुंद होतो आणि श्वासोश्वासाचा अडथळा होतो, श्वास अपुरा होतो, निर्माण होतो, त्यामुळे श्वासाचा वेग वाढतो. मला एक गाणं आठवलं, ते गाणं आहे ना शम्मी कपूरचं, आजा आजा मैं हूं प्यार तेरा, अल्ला अल्ला इकरार तेरा, हो आजा 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 आजा. ते आधीचं आहा आजा असं दम्यात होतं आणि औषध दिल्यानंतर संयुक्त उपचार केल्यानंतर आ असं होतं, रिलीफ असतो कंप्लीट, तो रिलीफ होतो. तर ते अस्थमाची लक्षणं कशी असतात की नाकाने श्वास घेता येत नाही आणि खूप दम लागतो माणसाला, आतमध्ये सगळं श्वास कोंडल्यासारखं, आणि खास करून रात्री खोकला येतो, छातीमध्ये शिट्टीसारखा आवाज येतो, श्वास उथळतो, जडपणा वेदना किंवा घट्टपणा जाणवतात. तर ह्याला आपल्याला व्यवस्थित ट्रीटमेंट देता येते. आता प्रचलित उपचार काय आहे त्याला? ब्रॉन्कोडायलेटस, डिकंजेस्टंट्स आणि अँटीहिस्टामिनिक्स. तर त्याचे दुष्परिणाम होतात. पंप वापरल्यामुळे घशाचा दाह, आवाज घोगरा होतो, स्टिरॉइडमुळे प्रतिकार क्षमता कमी होते, अतिभूक लागते, निद्राविकार होतात, छातीत जळजळ होते, मधुमेहाची शक्यता असते. तर हे दुष्परिणाम वगैरे होत नाही म्हणून आपण संयुक्त उपचार करण्याची गरज असते. तर ह्याच्यामध्ये आपण वमन, विरेचन, नस्य, अॅक्युपंक्चर, श्वसनाचे प्रकार आणि आणखीन तुला सांगायचं म्हणजे ओंकार ध्वनी, याचा खूप चांगला फायदा होतो. आणि या ओंकार ध्वनी विषयी मला जाणून घ्यायला आवडेल, पण आपल्याला एक प्रश्न आलेला आहे. प्रशांत प्रश्न विचारताय चंद्रपूर वरून. नमस्कार. हा मॅडम, मी प्रशांत खिरवटकर बोलतोय चंद्रपूरहून. बोला बोला. हा सर, मला न्यूमोथोरॅक्स झाला होता 2 ऑगस्टला, तर त्याचं ऑपरेशन वगैरे झालं, नळी इन्सर्ट केली आणि हवा वगैरे ते बाहेर काढली. बर. हा, तर पुन्हा ते न होण्यासाठी मला कोणती खबरदारी घ्यावी लागेल? बर. आता न्यूमोथोरॅक्स याचा अर्थ आतमध्ये जी लंगची किंवा फुफ्फुसाचे जे आवरण असतं आणि आतलं छातीचं पिंजऱ्याचं आवरण, त्याच्यामध्येच कुठेतरी हवा गेली, त्याला न्यूमो किंवा हवा थोरॅक्स असं आपण म्हणतो. आता याची वेगवेगळी कारणं असतात, डिस्प्लेसमेंट का झालंय तिकडे, तर कधी कधी वेगवेगळ्या इन्फेक्शन वगैरे असतात, क्रॉनिक इन्फेक्शन असतात, तर आपल्याला पाहायला लागेल कुठच्या प्रकारचं इन्फेक्शन आहे आणि कुठच्या कशामुळे ते झाले, मग ते रूट कॉज आपल्याला त्याप्रमाणे ट्रीट करायला लागेल. आणि एक सांगतो की एकदा पूर्ण बरं झाल्यावर प्राणायाम फार महत्वाचं, अनुलोम विलोम प्राणायाम, प्राणधारणा म्हणजे संपूर्ण श्वास घेणे,
म्हणजे नाकापासून पार लंग्स पर्यंत खालपर्यंत संपूर्ण हळूहळू श्वास घेणे ह्याला प्राणधारणा म्हणतात, किंवा श्वासावर लक्ष ठेवून श्वास घेणे ह्याला प्राण. आपलं कधी श्वासावर लक्षच नसतं, आपण नेहमी उथळ श्वास घेतो आणि आपल्या उथळ श्वास घेण्यामुळे ऑक्सिजनेशन किंवा प्राणवायूकरण पण नीट होत नाही आणि आपल्याला अनंत रोग किंवा थकवा वगैरे श्वासाचे रोग हे याच्यामुळेच होतात. तर मला असं वाटतं तो भाग त्यांनी शिकून घ्यावा, तर ते केल्यानंतर त्यांना निश्चित बरं वाटेल. बाकी निदानासाठी त्यांनी तज्ञाकडे जरूर जावं. सर, आणि तुम्ही जे ओंकार साधनेविषयी सांगत होता थोडक्यात काय सांगाल? म्हणजे संपूर्ण श्वास, ओम कसा म्हणतो आपण, काही म्हणजे कसंही म्हणतात ओम काही म्हणजे आणि घशातलं घश तिथून म्हणतो असं नसतं. ओम हा बेंबीच्या देठापासून खाली खरा तर मूलाधार चक्रापासून यायला हवा, पण निदान इथून मणिपूर मधून आला तरी चालेल. तर त्यासाठी पूर्ण श्वास घ्यायचा आणि खालपासून ओम हा जेव्हा आपल्याला तो ध्वनी आतल्या संपूर्ण शरीरात जेव्हा असा जाणवतो व्हायब्रेट होत असताना तेव्हा आपण म्हणतो की आपण खराखुरा ओंकार केला. आणि असा ओंकार कमीत कमी 11 वेळा 21 वेळा असं तुम्ही करायला पाहिजे. म्हणजे हे विविध श्वसन मार्गाचे व्यायामच आहेत जे आपल्याला पूर्वापारपासून चालत आले आहेत, फक्त थोडेसे विस्मृतीत गेलेले आहे. छान, आता आपल्याला विशेष करून स्मरण झालेलं आहे आणि शिकवलेलं पण आहे. दिनांक आता वेळ झालेली आहे कार्यक्रमाच्या भाग्यवान विजेत्यांची नावं घोषित करण्याची. दिनांक 20 नोव्हेंबर 2016 रोजी झालेल्या कार्यक्रमाचे भाग्यवान 3 विजेते नावं खालील प्रमाणे आहेत. प्रथम विजेता आहे राकेश लांडे ठाणे, द्वितीय बक्षीस मिळालेलं आहे उल्का पडवळ नाशिक, तृतीय बक्षीस सीमा पोंक्षे पुणे. ज्या लोकांनी अचूक उत्तर पाठवलं आहे पण बक्षीस मिळाले नाही त्यांनी निराश होऊ नये. बरोबर उत्तर पाठवणाऱ्यांसाठी वेदिकेअर वेलनेस क्लिनिक्स आणि हॉस्पिटल्सच्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडून एक मोफत कन्सल्टेशन मिळेल. कार्यक्रमात स्पर्धेसाठी विचारण्यात येणारा प्रश्न आहे, श्वसन संस्थेच्या विकारांवर कोणते पंचकर्म केले जाते? पर्याय 1 वमन, पर्याय 2 रक्तमोक्षण, पर्याय 3 उत्तरबस्ती. SMS साठी क्रमांक 9819353720. अचूक उत्तर पाठवण्याची अंतिम तारीख आहे 6 डिसेंबर 2016 रात्री 8 वाजेपर्यंत. प्रश्नाचं अचूक उत्तर देणाऱ्या विजेत्यांना वेदिकेअर वेलनेस क्लिनिक्स आणि हॉस्पिटल्सतर्फे विशेष भेट देण्यात येईल. अशा सर्व विजेत्यांमधून लकी ड्रॉ पद्धतीने निवड केलेल्या आमच्या खास विजेत्याला प्रथम पारितोषिक रुपये 2500, द्वितीय पारितोषिक रुपये 1500, तृतीय पारितोषिक रुपये 1000 गिफ्ट हॅम्पर देण्यात येईल. या विजेत्याचे नाव पुढील महिन्याच्या कार्यक्रमात जाहीर करण्यात येईल. आजच्या कार्यक्रमातील तज्ज्ञ डॉक्टर अनिल पाटील यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचे दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट आम्ही आता दाखवत आहोत, ते तुम्ही टिपून घ्या किंवा मोबाईल कॅमेराने फोटो काढून घ्या. वेदिकेअर वेलनेस क्लिनिक्स, दूरध्वनी क्रमांक पनवेल 9167772749, पुणे कर्वे रोड 9822926898, स्वारगेट पुणे 8390896244, पुणे चिंचवड 9130453823, सोलापूर 9595638181, नाशिक 9373710323, औरंगाबाद 7506660613, वेबसाईट www.vedicure.com. हाच कार्यक्रम तुम्हाला सोमवार दिनांक 19 डिसेंबर 2016 रोजी सकाळी 9 वाजता पुन्हा बघता येईल. पुन्हा प्रक्षेपण आहे. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा जाणून घेण्याची आम्हाला इच्छा आहे. याशिवाय ज्या डॉक्टर्सना आमच्या कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असेल त्यांनी आम्हाला जरूर संपर्क साधावा. आमचा पत्ता आहे निर्माती हॅलो डॉक्टर दूरदर्शन केंद्र वरळी मुंबई 400030, ईमेल आहे हॅलो डॉक्टर ddkmumbai@gmail.com, www.facebook.com/tdsahyadri.in वर तुमच्या कॉमेंट्स पाठवू शकता. याशिवाय youtube.com/user/tdsahyadri वर हाच कार्यक्रम तुम्ही पुन्हा बघू शकता. सर, थोडक्यात आपण जेव्हा संयुक्त उपचारांविषयी बोलत असतो तेव्हा संयुक्त उपचार नेमके आपण ह्याच्यात काय करतो हे सांगाल का? प्रथम एक शेवटचा हे सांगतो तुला की अस्थमा हा
काही प्रेग्नंट बायकांमध्ये समजा अस्थमा झाला तर त्यांना आपण औषधं देऊ शकत नाही. मला असं वाटतं एक केस होती तिला फार दमा लागलेला आणि प्रेग्नंट असल्यामुळे डॉक्टर कुठलं स्टिरॉइड किंवा काही देऊ नव्हते शकत. तुला आश्चर्य वाटेल फक्त अॅक्युपंक्चरनी तिचा दमा गेला होता. लंग मिररवरचे काही पॉइंट्स असतात त्या पॉइंट्सवर आपण जेव्हा अॅक्युपंक्चर केलं मॉक्सिबक्शन केलं दमा कमी झाला. बरोबर, निश्चितच अॅक्युपंक्चर ही अतिशय सेफ टेक्नॉलॉजी आहे. काही पॉइंट्स वगळता इतर सर्व अॅक्युपंक्चर पॉइंट्स आपण निश्चितच प्रेग्नन्सीमध्ये देऊ शकतो. सर, संयुक्त उपचाराविषयी. संयुक्त उपचारामध्ये वमन विरेचन नस्य ह्या सर्वात महत्वाच्या ट्रीटमेंट आहेत. अॅक्युपंक्चर ही दुसरी ट्रीटमेंट आहे. आहार चिकित्सामध्ये आहार कसा असावा, जर श्वसन विकार होऊ नयेच, सुंठ गरम सूप, हलका आहार, दया दुधाचं थंड पेय वगैरे टाळणं, आंबट फळं टाळणं, औषधं बरीच दाखवली आहेत, हळद, पिंपळी, मध, मरीच, तुळस, वासा, पुष्कर अशी विविध औषधी आहेत. आणि औषध योग सुद्धा आहे. आणि योगासन प्राणायामबद्दल आपण मगाचपासून बोलतोच आहे. ओंकार साधना आली. बरोबर सर, हा श्वसन संस्थेचे विकार हा इतका विस्तृत विषय आहे, तरीही अनेक प्रश्न आज तुम्ही खूप छान खुलासा केलेला आहे, खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे. अनेक प्रश्न अजूनही माझ्या मनात आहेत, थोडक्यात मला उत्तर द्या. दूध आणि दुधाचे पदार्थ खाल्ल्यामुळे खोकला वाढण्याची शक्यता असते का? हो, वाढण्याची शक्यता असते. लहान मुलं मैदानी खेळ खेळल्यामुळे दमा वाढतो का? मैदानी खेळ खेळल्यामुळे नाही, पण धूळ धूर असेल तर. वसंत ऋतू फायदा होतो, सर्वांनी वार्षिक वमन करावं. बराच काळ स्टिरॉइड दम्यासाठी वापरल्यामुळे त्याचे दुष्परिणाम होतात. स्टिरॉइडचे दुष्परिणाम जग जाहीर आहेत. आणि डिव्हिएटेड नेझल सेप्टम म्हणजे नाकातलं हाड वाढलं, त्याच्यावर शस्त्रक्रियाच करायची असते का? शस्त्रक्रिया अजिबात करू नये. निश्चितच. सर, जाता जाता आमच्या दर्शकांना तुम्ही काय संदेश द्याल? मला असं वाटतं की नियमित योग, नियमित प्राणायाम आणि आहार ह्याच्याबद्दल मी जे सांगितलं ते जर निश्चित पाळलं तर श्वसन संस्थेचे बरेचसे विकार होणारच नाही. म्हणजे ज्या जलनेती, सूत्रनेती या क्रिया सांगितल्या आहे हे करा, पण झाल्या झाल्या लगेचच्या लगेच संयुक्त उपचार करावे. आयुष्य हे सगळ्यांचं चालूच असतं, पण जगायचं कसं ही एक कला आहे. तसंच श्वास तर सगळेच घेत असतात, पण श्वसन कसं करायचं हे एक विज्ञान आहे. संयुक्त उपचारामधील योगशास्त्र, प्राणायाम, आयुर्वेद, अॅक्युपंक्चर हे श्वसन मार्गावरील अतिशय प्रभावी उपाय आहेत. निश्चितच याचा वापर आपण अतिशय प्रभावीपणे संयुक्त उपचाराचा वापर करू शकतो आणि श्वसन मार्गातील विकारांवर विजय मिळवू शकतो असं आपल्याला निश्चितच आव्हान हे पेळण्यासारखं आहे. आणि ह्याचं तुम्ही छान मार्गदर्शन डॉक्टर केलं, त्यासाठी दूरदर्शन आणि हॅलो डॉक्टर तर्फे तुमचे मनपूर्वक आभार. नमस्कार.